मधील केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती असलेलं हे मंदिर सध्या भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. अंजनेरी पर्वत रांगेत असलेलं हे मंदिर प्रतिकेदारनाथ म्हणून प्रचलित झाले आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाताना वाढोली या ठिकाणी शिवशक्ती ज्ञानपीठाच्या आश्रमात श्री स्वरूपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर आहे. पुणे येथील श्रुतीसागर आश्रमाच्या माध्यमातून हे मंदिर साकारण्यात आले आहे. चला तर आज आपण श्री स्वरूपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेऊ. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये. या मंदिराचे कामकाज 2014 साली पूर्ण झाले आणि तेव्हापासूनच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. मात्र तेव्हा मंदिराचा फारसा प्रचार प्रसार झालेला नव्हता, अनेकांना हे मंदिर माहीत नव्हतं. पण 2022 सुरुवातीला मंदिराचा प्रचार प्रसार वाढू लागला आणि या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली. मंदिराकडे जाण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना वाढोली फाटा आहे. त्या फाट्यावरून डाव्या हाताला वळल्यानंतर 3 किलोमीटर अंतरावर वाढोली गाव आहे. गावातून पुढे मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे आणि त्याचप्रमाणे अंजनेरी फाट्याहून देखील मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. नाशिक शहर ते प्रतिकेदारनाथ मंदिर हे अंतर साधारण 25 ते 30 किलोमीटर आहे. या मंदिरात दर्शनाची वेळ ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर मंदिरातील दर्शन बंद केलं जातं, कारण मंदिराचा परिसर जो आहे तो संपूर्ण जंगल परिसर आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर लवकर बंद केलं जातं. या मंदिरामध्ये भक्त निवासची सुद्धा व्यवस्था आहे. या ठिकाणी भक्त निवास, भागवत पूज्यपाद शंकराचार्य आश्रम, दुर्गा परमेश्वरी मंदिर सुद्धा आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रतिकेदारनाथ मंदिराचं दर्शन घेतलं ना तर खूप समाधान मिळतं.